नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सिलाई वड मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण परकर पोलक्यावरील जे पोलकं असतं त्याची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची ते पाहणार आहोत। याकरता आपण इथे साडी जी का पैठणी साडी असते त्यातील जो ब्लाऊज असतो तो ब्लाऊज पीस कट करून घेतलेला आहे। ही जी साडी होती ती एकदम नवी कोरी साडी होती, त्यातला हा ब्लाऊज पीस आहे जो मी सेपरेट करून घेतला। सेपरेट केल्यानंतर याच्या चार घड्या करून घेतलेल्या आहे आणि इथे दाखवल्याप्रमाणे आता आपण साधारण इथे 19.5 इंच म्हणजे 19.5 इंचावरती एक मार्किंग करून घेतलेलं आहे। वरच्या बाजूला अशी सरळ रेष जी आहे ती मी आखून घेतलेली आहे। माझ्याकडची बाजू बंद, समोरची बाजू ओपन बाजू आहे। आता इथे जर तुम्हाला स्लीवलेस ठेवायचा असेल, जो पोलका आहे जे स्लीवलेस ठेवायचं असेल, तर तुम्ही ते 6 इंच जे आहे तुम्हाला शोल्डर घ्यायचं आहे आणि जर स्लीव्ज लावणार असेल तर साधारण 5.5 इंचपर्यंत तुम्ही इथे शोल्डर जे आहे ते घेऊ शकता। मी 6 इंचावरती शोल्डरसाठी मार्क केलं आणि त्यानंतर 5.5 इंच शोल्डरसाठी मार्क केलं आणि 6 इंच त्यानंतर आर्महोलसाठी मार्क केलं। त्यानंतर अशी आडवी रेष जी आहे पुढे आखून घेतलेली आहे। आर्महोल 6 इंच, शोल्डर 5.5 इंच। त्यानंतर आपण चेस्टसाठी मार्किंग केलं। चेस्टसाठी मी 8 इंचावरती चेस्टचा 4th पार्ट घेतला। त्यानंतर वेस्टसाठी इथे आपण मार्किंग केलेलं आहे 7 इंचावरती, 7.5 इंचावरती वेस्ट आहे इथे साधारण 30 इंच, त्यासाठी आपण 7.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि प्लस त्यामध्ये 2 इंच जे आहे मार्जिन ॲड करून घेतली। आता चेस्टपासून वेस्टपर्यंतचं अंतर जे आहे साधारण आपण इथे 5 इंचाचं अंतर घेतलेलं आहे आणि त्यानंतर तशीच ही जी रेष आहे खालीपर्यंत वाढवून घेतलेली आहे अशा पद्धतीने। त्यानंतर फ्रंट आमोलसाठी 1 इंच आणि बॅक आमोलसाठी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं। कर स्केल घेतलेली आहे, कर स्केलच्या मदतीने आपण अशा पद्धतीने आमोलसाठी गोलाकार जो आहे तो देऊन घेणार आहे। दाखवल्याप्रमाणे गोलाकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित। इथे तुम्ही फ्री हँड देखील मार्किंग करून घेऊ शकता। तर अशा पद्धतीने ही मार्किंग मी इथे केलेली आहे। त्याचबरोबर आता गळ्याची जी मार्किंग आहे ती आपण नंतर करणार आहोत। व्यवस्थित हे फॅब्रिक ठेवून घेतलेलं आहे आणि हे जे पोलकं आपण बनवणार आहोत साधारण 10 वर्षाच्या मुलीसाठी, 10 ते 11 वर्षाच्या मुलीसाठी आपण हे बनवणार आहोत। अशा पद्धतीने कटिंग करून घेतलेली आहे आणि हा जो आहे बॅक पार्ट आहे, बॅक पार्टला एका साईडने डिझाईन जी आहे ती कमी आहे। जर तुमच्याकडे काट उरला असेल तर तुम्ही काट जो आहे अशा पद्धतीने जॉईन करून घेऊ शकता। सेम याच पद्धतीने अस्तरची मी कटिंग करून घेतली। गळा रुंदी जी आहे साधारण या साईजमध्ये 2.5 इंच ठेवली आणि गळ्याची खोली 3 इंच ठेवलेली आहे। गोलाकार जो आहे देऊन घेतलेला आहे, बॅक पार्ट घेतलेला आहे मी इथे। गोलाकार गळ्याचा आकार दिल्यानंतर 5 इंचावरती मार्किंग करून घेतलं, त्याचा सेंटर करून घेतला अशा पद्धतीने आणि अशा पद्धतीने चौकोन जो आहे आपल्याला आखून घ्यायचा। आता हा चौकोन कसा आहे, शंकरपाळीच्या आकारामध्ये आपण हा चौकोन जो आहे आखून घेतलेला आहे। इथे तुम्ही गोल गळा, मटका गळा देखील घेऊ शकता, कोणताही तुम्हाला आवडेल तो गळ्याचं जे आहे मार्किंग करून घेऊ शकता। तर सुरुवातीला आपण बॅकपार्टची स्टिचिंग पाहूयात। मेन फॅब्रिक सरळ ठेवलं, त्यावरती अस्तरचं फॅब्रिक ठेवून घेतलेलं आहे। पिनने सिक्युअर करून घ्यायचं आहे पूर्ण फॅब्रिक, जेणेकरून कुठेही कापड जे आहे सरकणार नाहीये। तर पूर्ण फॅब्रिक जे आहे पिनने सिक्युअर करायचं आहे। सेम असंच आपल्याला फ्रंट पार्ट देखील रेडी करायचा आहे। आता गळ्याचा जो आकार आहे त्याच्याभोवती आपल्याला शिवून घ्यायचा आहे व्यवस्थित। आता हा फ्रंट पार्ट आहे, फ्रंट पार्टमध्ये देखील गळा रुंदी आपण 2.5 इंच घेतलेली आहे, 2.5 ते 3.5 इंच। त्यानंतर इथे देखील आपल्याला मार्किंग करून, फ्रंटचा जो नेक डीप आहे तो मी 4 इंच ठेवलेला आहे आणि इथे मी पान गळा जो आहे तो घेणार आहे, किंवा तुम्ही पंचकोनी गळा घेतला तरी चालेल। खालच्या बाजूने न कळत छोटासा असा कर्व दिलेला आहे, प्रॉपर पान गळा असं नाही म्हणू शकत आपण याला, तर असा पंचकोनी गळा जो आहे आपण इथे घेतलेला आहे। आखून घेतलं, मार्किंग केलं आणि अस्तरच्या फॅब्रिकवरती गळ्याची कटिंग केली। परत मेन फॅब्रिक सरळ ठेवलं, त्यावरती अस्तरचं फॅब्रिक ठेवून घेतलेलं आहे। पिनने सिक्युअर करून घेतलं। आता गळ्याचा जो आकार आहे त्या पद्धतीने आपल्याला शिवून घ्यायचं। शिवून घेतल्यानंतर मी अशा पद्धतीने व्यवस्थित एक्स्ट्रा फॅब्रिक जे आहे ते कट करून घेणार आहे। सेम याच पद्धतीने आपल्याला बॅकपार्ट देखील रेडी करायचा आहे। अशाच पद्धतीने एक्स्ट्रा फॅब्रिक बॅकपार्टमध्ये देखील कट करून घ्यायचं आहे आणि गळ्याभोवती जे आहेत छोटे छोटेसे आपल्याला छोटी जी आपला क्लच कटर असतो त्याने आपल्याला छोटे छोटे कट्स जे आहेत ते करून घ्यायचे आहेत। पिन्स बाजूला करून घ्यायचे आहेत, रिमूव्ह करून घ्यायचे आहेत पिन आणि त्यानंतर सुलट बाजूला करून व्यवस्थित आपल्याला इस्त्री करून घ्यायची आहे किंवा प्रेस करायचं, जेणेकरून गळ्यांचा जो आकार आहे तो प्रॉपर येतो आणि फिनिशिंग पण छान येते। त्यानंतर साईडने अस्तर जे आहे व्यवस्थित शिवून घ्यायचं, गळ्याभोवती पण आपल्याला व्यवस्थित
टॉप स्टिच जी आहे करून घ्यायची आहे. बॅकपार्ट घेतला मी, बॅकपार्ट मधील देखील जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं. एक्स्ट्रा फॅब्रिक इथे मी कट करून घेतलंय. आता त्यानंतर हा जो पार्ट आहे बॅकपार्ट तो देखील आपल्याला सरळ करून घ्यायचा. साईडने बाकीचं जे अस्तर आहे ते व्यवस्थित शिवून घ्यायचंय. कुठेही अस्तर जे आहे गोळा होऊ नये याकरता आपल्याला हे शिवून घ्यायचंय. नॉट इथे मी इनविजिबल नॉट लावलेले आहेत आतल्या बाजूने नॉट ठेवून. त्यानंतर अशा पद्धतीने लेस जी आहे ती मी घेतलेली आहे. ही लेस आपल्याला पूर्ण नेकपार्टवरती फिरवून घ्यायची. फ्रंट पार्टवरती पण मी अशा पद्धतीने लेस जी आहे अटॅच केलेली आहे. तुम्ही पाहू शकता खूप छान फिनिशिंग आलेली आहे. फ्रंट आणि बॅक दोन्ही पार्ट रेडी झालेत. बॅक पार्टमध्ये लटकन लावलेले आहेत. अस्तर देखील आपलं सर्व बाजूंनी अटॅच झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, शोल्डरची फिटिंग करून घ्यायची आहे. शोल्डरची फिटिंग झाल्यानंतर जो आपला पर्कर आहे त्यातील जे फॅब्रिक उरलेलं आहे त्यातून आपल्याला अशा पद्धतीची स्ट्रीप कट करून घ्यायची आहे. साधारण ही या स्ट्रीपची जी रुंदी आहे 4 इंच आहे. आणि इथे तुम्ही लांबीला जेवढ्या जास्त तुम्हाला सुन्या हव्या असतील तेवढी लांब पट्टी तुम्ही इथे घेऊ शकता. तर माझ्याकडे एवढं फॅब्रिक उरलं होतं त्यातनं मी ही स्ट्रीप कट करून घेतली. स्ट्रीपची जी रुंदी आहे ती 4 इंच आणि साधारण 22 इंच लांबीची ही एक स्ट्रीप आहे. अशा पद्धतीने सेंटरच्या बाजूने फोल्ड करून घेतली. जी ओपन बाजू आहे कापडाची तिथून आपल्याला अशा पद्धतीचा आकार देऊन घ्यायचा आहे. फोल्डेड साईडने आपल्याला मोठा पार्ट ठेवायचा आणि जी ओपन साईड आहे तिथे साधारण 1 ते 1.5 इंच अशा पद्धतीचा हा आकार द्यायचा. आणि एक्स्ट्रा फॅब्रिक जे आहे ते कट करून टाकायचे दाखवल्याप्रमाणे. आता ही जी स्ट्रीप आहे ती आपण स्लीव्ज म्हणून लावणार आहोत. तर फक्त सेंटरच्या बाजूने आपण अशा ज्या आहेत सुन्या घेणार आहोत सेंटरला शोल्डरच्या पार्टमध्ये. आणि बाकीची जी स्ट्रीप आहे ती आपण स्लीव्ज म्हणून लावणार आहोत. सेम अशाच दुसऱ्या बाजूने देखील स्ट्रीप आपल्याला लावून घ्यायची. तर छान अशी स्लीव्ज आपली इथे तयार झालेली आहे कॉन्ट्रास्ट कलरमध्ये. त्यानंतर फिटिंगची मार्किंग करून घ्यायची आणि फिटिंग करून घ्यायची. खूप छान आणि सुंदर घरच्या घरी आपण एकाच पर्करवरती 2 पोलके जे आहे बनवू शकतो. तर पर्करचा व्हिडिओ मी यामध्ये ॲड केलेला नाही आहे. याआधी आपण पर्करचा व्हिडिओ पाहिलेला आहे. तर त्याच पर्करवरती हे दुसरं पोलकल जे आहे ते मी शिवलेलं आहे. तर मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल.